थाना चौक के पास एक अपार्टमेंट की अंडरग्राउंड पार्किंग में एक वाहन से दूसरे वाहन में अवैध शराब लाते दो युवकों को पुलिस ने पकड़ा है और घटनास्थल से वाइन शॉप का मालिक अशोक वासन फरार हो गया। पुलिस द्वारा 720 बोतल विदेशी शराब, नकदी, कार व मालक वाहक वाहन सहित करीब 11,40,000 रुपए का माल बरामद हुआ है। तस्कर माल को चंद्रपुर जिले के वरोरा क्षेत्र में लेकर जाने वाली थी, जबकि वहां शराब प्रतिबंधित है। यह कार्रवाई अपराध शाखा पुलिस विभाग की यूनिट 5 ने की। पुलिस के अनुसार यूनिट 5 के पुलिस निरीक्षक विनोद पाटिल को सदर क्षेत्र में पागलखाना चौक के पास सदोदय गैन अपार्टमेंट की पार्किंग में शराब तस्करी की सूचना मिली थी। सहायक पुलिस निरीक्षक अनिल मेश्राम व अन्य सहयोगी ने छापेमारी की। मौके से सोबान नगर पुराना भंडारा रोड निवासी मोतीराम हड़गुले और लोकमान्य हिंगना रोड MIDC निवासी देवेंद्र उदय सिंह को गिरफ्तार किया गया है। सोमवार अंदाजे 7 मला पेट्रोलिंग करते समय खबर मिळाली की पागलखाना चौक येथे दारू ट्रांसफर होते हो। एका टाटा एस टेम्पोतून ती पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये दारू ट्रान्सफर करत आहेत अशा बातमीवरून आम्ही पागलखाना चौकात गेलो। तिथं सदोदय गॅन अपार्टमेंट आहे, त्याच्याजवळच एक टाटा एस गाडी बाहेर निघताना दिसली। आम्ही त्या गाडीवाल्याला थांबवलं आणि नंतर तो ओळवाळूची उत्तर द्यायला लागलो, परंतु आमच्याकडे बातमी चांगली असल्यामुळे आम्ही परत तिथं व्हेरीफाय केलं आणि तिथं उभे असलेल्या 4-5 गाड्यांपैकी एक पांढऱ्या रंगाच्या कारमधला इस्माला पकडलं आणि पकडल्याबरोबर तो पण ओळवाळूची उत्तर द्यायला लागला, परंतु त्याला पोलिसी खाक्यात दाखवल्यावर त्याने कबूल केलं। त्याच्या गाडीच्या डिक्कीमध्ये जवळपास 15 खोके ही रॉयल स्टॅग इंग्लिश ही दारू होती, म्हणजे एकूण आम्ही 1,10,880 रुपयाचा दारूचा मुद्देमाल पकडला। तसेच त्याच पांढऱ्या हुंडाई रंगाची i20 कार होती, त्याच्यात 1,27,000 आम्हाला रोख मिळून आले। कारची किंमत आणि टाटा याची किंमत 9 लाख रुपये आणि 2 मोबाईल सॅमसंग नोकियाचा, असा एकूण 11,40,520 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केला। टाटा एसचा मालक किरण हडगुडे आणि आपल्या हुंडाई i20 चालक देवेंद्र उदय सिंग या दोघांना आरोपी केलं आणि त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की हा माल अशोक वासन हे वासन वाईन शॉपचे मालक यांचं, ते पण इथंच होतं, पण तुम्ही आल्यावर लगेच ते पळाले आणि थोडा अंधार असल्यामुळे तिथं ट्रॅफिक पण खूप असते, या दोघांना घेऊन आम्ही इथं आणलं, व्हेरीफाय केलं, तेवढा माल होता 15 पटी। फिर्याद दिली आमचे API अनिल मेश्राम साहेब यांनी आणि पुढील कारवाईसाठी ते दोघं आरोपी मुद्देमाल सदर पोलीस स्टेशनकडे पाठवले। 2 अरेस्ट यायच्यात। देवेंद्र उदय सिंग हा जो चालक होता त्याला विचारलं असता त्याने सांगितलं की ही दारू चंद्रपूर जिल्ह्यात खंबाटा वरोळा इथे घेऊन जाणार होता, त्याने सांगितलं। पुलिस की मानो तो अवैध शराब मालक वाहक वाहन से कार में लोड कर रहे थे। पास में खड़ा वासन वाइन शॉप का मालिक अशोक वासन वहां से फरार हो गया। किरण और देवेंद्र को सदर पुलिस के हवाले कर दिया गया है और आगे की कार्रवाई जारी है। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागढ़ के साथ दिशा हटवार की रिपोर्ट, NBC News नागपुर।